नमस्कार, ॲग्रो वन डिजिटलमध्ये आपलं स्वागत. राज्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या 13 दिवसात 355 पैकी 270 तालुक्यांमध्ये 100%पेक्षाही जास्त पाऊस झाला आहे. अतिपावसामुळं आत्तापर्यंत 225,000 हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. संततधार खंडित न झाल्यास काही गावं ओल्या दुष्काळाकडे वाटचाल करू शकतात अशी भीती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. राज्यात आता फक्त बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यात 50%पेक्षाही कमी पाऊस झालाय. याशिवाय 24 तालुक्यांमध्ये 50-75% पाऊस झालाय. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका हा राज्यातील अतिपावसाच्या क्षेत्रात मोडतो, मात्र यंदा तिथे अजूनही 75%पेक्षा कमी पाऊस झालाय. मान्सून सर्वदूर चांगला बरसत असल्यामुळे राज्यातील कमी पावसाचे 60 तालुके देखील आता 75-100% पावसाच्या गटात आले आहेत. त्यामुळे या भागातील खरीप पिकांच्या वाढीची चिंता त्यामुळे मिटली आहे. मात्र इतर 270 तालुक्यांमध्ये आता पाऊस 100%पेक्षाही जास्त पडलाय. नाशिकच्या 14, नगरच्या 11, सोलापूरच्या 10, बीडच्या 10, नांदेडच्या 16, तर नागपूरच्या 13 आणि चंद्रपूरच्या 15 तालुक्यांमध्ये जास्त पाऊस झालेला आहे. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात राज्यात सरासरी 42 मिलीमीटर पाऊस झालाय. राज्यात जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात सरासरी 1004 मिलीमीटर पाऊस होत असतो, त्यापैकी आत्तापर्यंत 430 मिलीमीटर म्हणजेच 43% पाऊस झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत 392 मिलीमीटर पाऊस झाला होता, म्हणजेच यंदा आत्तापर्यंतचा मान्सून अपेक्षेपेक्षाही जास्त बरसतोय. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार अतिपावसामुळे आत्तापर्यंत 14 जिल्ह्यांमधील खरीप पिकांचं नुकसान झालंय. 1.21 लाख हेक्टरवरील पीक आत्तापर्यंत बाधित झालं असून हा आकडा पुढील काही दिवसात आणखी वाढण्याची शक्यता आहे. सर्वाधिक नुकसान नांदेड आणि अमरावती या जिल्ह्यात झालंय. नांदेड भागातील 36,000 हेक्टरवरील सोयाबीन, कापूस व फळ पिकांची हानी झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील 27,000 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, तूर, संत्रा व इतर पिकं वाया गेली आहेत. याशिवाय अतिपावसानं 1,149 हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. वर्धा जिल्ह्यात 16,000 हेक्टर, चंद्रपूर जिल्ह्यात 10,000 हेक्टरवरील खरीप पिकांना पावसाचा तडाखा बसलाय. यासोबत इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.